पुण्यात एका तरुणाला अवघ्या तीन हजार रुपयांसाठी आपला जीव गमवावा लागला जेवणासाठी बाहेर पडलेला तो तरुण परत आलाच नाही त्यानंतर त्याचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सापडला अमरावतीच्या गौरव उदासीचा पुण्यात खून कसा आणि का झाला हीच आहे आजची आपली क्राईम स्टोरी नमस्कार मी हर्षदा परब महाराष्ट्राच्या गावखेड्यातून शिकण्यासाठी नोकरीसाठी येणाऱ्या मुलांची पहिली पसंती असते पुणे शहराला अमरावतीहून पुण्यात नोकरी निमित्तानं आलेला गौरव उदासी असाच एक तरुण पस्तीस वर्षांचा गौरव खराडी भागातल्या एका सोसायटीत मित्रांसोबत पेईंग गेस्ट म्हणून राहायचा शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास गौरव जेवणासाठी म्हणून बाहेर पडला मित्रांना त्याने जेवायला बाहेर जात असल्याचं आवर्जून सांगितलंही होतं मेला रात्री उशिरापर्यंत गौरव आलाच नाही म्हणून त्याचे मित्र काळजीत पडले होते शनिवार दुपारपर्यंत गौरवचा काहीच पत्ता लागला नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी शनिवारी दुपारी लोहगाव भावडी रस्त्यावरच्या मल्हार डोंगराच्या पायथ्याशी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहा शेजारी एक बाईक पडली होती त्या मृतदेहाच्या आसपास किंवा खिशात त्याची ओळख पटेल अशी कुठलीच गोष्ट नव्हती तेव्हा मग पोलिसांनी या बाईकच्या नंबरच्या प्लेटवरून मृतदेहाची ओळख पटवली गौरवच्या गाडीच्या रजिस्ट्रेशन वरून पोलिसांच्या हाती काही माहिती सापडली त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला या तपासात गौरवचा खून एका कॅब देणाऱ्याने केल्याचं पोलिसांच्या हाती लागलं लोणीकंद पोलिसांनी आरोपी भगवान केंद्रेला शनिवारी कळंब तालुक्यातल्या परतापूर इथून अटक केली अवघ्या चोवीस तासानंतर गौरवच्या मारेकऱ्याचा खुन्याचा पोलिसांनी तपास लावला होता अटकेनंतर भगवानने गौरवचा खून केल्याची माहितीही उघड झाली भगवानने स्वतःच पोलिसांकडे तशी कबुली दिली आरोपी भगवान पुण्यात ऍप आधारित सेवा देणाऱ्या कंपनीसाठी कॅब चालवायचा गौरवची आणि भगवानची त्यातूनच ओळख झाली होती दोनदा गौरवने कॅब बुक केली होती त्यानंतर मोबाईल नंबरचीही देवाणघेवाण झाली होती भगवानचे तीन हजार रुपये देणं होतं गौरवकडे शुक्रवारी जेवायला निघालेल्या गौरवला भगवाननं रस्त्यात गाठलं त्यानंतर गौरवला घेऊन भगवान गौरव आणि भगवानचा एक साथीदार असे तिघे मल्हार डोंगराच्या पायथ्याशी गेले तिथे भगवान आणि गौरव मध्ये वाद झाला भगवान गौरववर चिडला होता गौरव आणि भगवान मध्ये त्यावेळी पैशावरूनच वाद झाला त्यानंतर साथीदाराच्या मदतीनं भगवान गौरवचा गळा कापून हत्या केली आणि त्यानंतर तो आणि त्याचा साथीदार तिथून पळून गेले पण लोणीकंद पोलिसांनी भगवान केंद्रेच्या चोवीस तासात मुसक्या आवळल्या भगवानचा सा साथीदार अद्याप फरार आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अशाच क्राईमच्या घटना क्राईम स्टोरी या सदरातून मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे तुम्हाला कोणत्या आणि कशा पद्धतीच्या क्राईम स्टोरीबद्दल जाणून घ्यायचंय ते फेसबुक ट्विटर आणि यूट्यूबवरून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा